मैत्री मित्रांनो, मी विशाल जगताप, ज्युनियर ॲग्रॉनॉमिस्ट कॅन बायोसिस पुणे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द्राक्ष बागेतील ऑक्टोबर छटणीच्या आधी 2 आठवडे आपण काय काय कामं करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या बागेतील पाने जर सशक्त असतील, चांगले असतील, तर आपण सेफोनचा वापर आपण 2 ते 5 मिली याप्रमाणे 0.34 या खतासोबत करू शकतो. हे केल्याने काय होतं तर पानात जो अन्नसाठा तयार आहे तो काढीत उतरण्यास मदत होतो. व याने करून इथिलिनचे प्रमाण आहे ते वाढते, ऑक्सिजनचे प्रमाण आहे कमी होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्याला एक समान डोळे फुटण्यासाठी मदत होते. जर पानं आपली जर खराब झाली असेल तर आपली पाने हाताने काढून घेणे आवश्यक असते. त्यामुळे इथे जर पाणी बागेतील जर पाने जर चांगली असतील तर आपण इथिलिनचे प्रमाण वाढवायसाठी इथेपोनचा वापर आपण 100% करू शकतो. तर मित्रांनो, दुसऱ्या आठवड्यात आपण रोग व कीड प्रतिबंधासाठी काम करणे आवश्यक आहे. रोग प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपण कॅन बायोसिसचे ट्रायको शिल्ड कॉम्बॅट 1 किलो हे जमिनीतून ड्रिपद्वारे आपण देऊ शकतो. असे केल्याने काय होते तर भुरी, करपा आणि डाउनी याचे जे बीजाणू जमिनीत आहेत त्यांना मारण्यासाठी हे ट्रायको शिल्ड कॉम्बॅट काम करतं. तसेच आपण किडीसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण जमिनीतून ब्रिगेड बी हे कॅन बायोसिसचे उत्पादन 1 किलो जमिनीतून ड्रिपद्वारे देऊ शकतो. असे केल्याने जमिनीतील जी किडींची अंडी आहेत ते पूर्णपणे मरण्यासाठी मदत होते. जेणेकरून आपण प्रतिबंधात्मक उपाय करून छाटणीत झाल्यानंतर जी कीड व रोग येणार आहेत त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाय करून नियंत्रित करू शकतो. धन्यवाद.